नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज. या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदम वापसती. पोलीस भरती संदर्भात पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार असल्याचं सांगितलंय. याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे कृष्णप्रकाश यांनी, पाहूया. सर्वात अगोदर मी पोलीस भरतीच्या संबंधाने ज्याच्यासाठी 720 सीट आहे आपल्याकडे आणि त्यासाठी 1,90,000 जे प्रतिस्पर्धी आहे ते परीक्षार्थी आहे ते सहभागी झालेले आहेत. त्याचं नियोजन असं करण्यात आलेलं आहे की एकच दिवशी एकच ठिकाणी, अगोदर मल्टीसिटी करण्याचा प्रयोजन होता पण ते चेंज करून पुणे शहरात आपण याचं नियोजन केलेले आहे. हा नियोजनचा उद्दिष्ट असा आहे की ज्यामुळे आपल्याला नियंत्रण ठेवता येईल, आपले अधिकारी आणि कर्मचारी सक्रियरित्या या संपूर्ण लेखी परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतील. पण एक संभ्रम निर्माण झाला होता कारण जेव्हा आम्ही 17 तारीख घोषित केली होती लेखी परीक्षेसाठी आणि जे रेल्वेने 3 तारीखची परीक्षा घोषित केली होती त्याच्या त्याने पण पुढे ढकलून 17 तारीख करून दिली होती, त्यामुळे अनेक लोकांचे फोन आले की आम्हाला दोन्हीकडे परीक्षा देण्याची मुभा पाहिजे आणि आम्हाला जे आहे 17 तारखेला रेल्वेने पण रिक्वेस्ट केला की आम्ही अगोदरच याचं नियोजन केला होता, तर आम्ही आता हे सुनिश्चित केलेले आहे की 23 तारखेला शनिवारी 3 ते 4:30 आपण लेखी परीक्षा घेणार आहोत. 1.5 तासाची लेखी परीक्षा आहे, 50 गुण आहे त्यासाठी आणि ती लेखी परीक्षेमध्ये सर्व परीक्षार्थी बसू शकतील 23 तारखेला. तर हा नियोजन करण्यात आलेला आहे ज्यामुळे जे एकच वेळेस 2 जे घटकांची परीक्षा होत होती ती परीक्षा आता एकच वेळेस होणार नाही. आमचा घटकांची परीक्षा होत होती ती परीक्षा आता एकच वेळेस होणार नाही. आमचा अगोदर 24 तारीख तय होता पण 24 तारीख हेल्थ डिपार्टमेंटच्या पोस्टपॉन होऊन तिथे सुनिश्चित झाला, त्यामुळे आपण प्रेपॉन करून 17 तारीख केली होती. 3 तारीखच्या पोस्टपॉन करून 17 तारीख रेल्वेने केला, त्यामुळे आपण पुनश्च पोस्टपॉन करून 23 तारखेला केलेली आहे. 23 तारीख 3 ते 4:30 वाजता. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड.